गरीब लाचार महिलाओं की अब तकदीर बदलनी है, सशक्तिकरण से इन सब की तकदीर बदलनी है। हर इंसान का जीवन सुख और दुख का एक संगम होता है। जब इंसान सुखी होता है तो उसके आसपास अपने लोगों की भीड़ सी लगी रहती है, लेकिन जब वही इंसान दुख और तकलीफ में होता है तो उसका अपना कोई भी साथ में नहीं होता और वो एक गरीब और लाचार जीवन बिताने के लिए मजबूर हो जाता है। लेकिन जिन गरीब और लाचार लोगों का मददगार माननीय आमदार राम कदम जी जैसा इंसान हो, उनको हालात से डरने की कोई जरूरत नहीं है, क्योंकि माननीय आमदार राम कदम जी ने उनके लिए एक योजना बनाई है। जिन महिलाओं के घर में कोई कमाने वाला ना हो या जिन महिलाओं के पति ना हो और जीवन यापन करने का कोई माध्यम ना हो, ऐसी गरीब और लाचार महिलाओं के लिए माननीय आमदार राम कदम जी एक सिलाई मशीन मुफ्त में उपलब्ध करवाते हैं, ताकि ये महिलाएं किसी के आगे मदद के लिए अपने हाथ ना फैलाएं और घर में लोगों के कपड़े सिलाई करके पैसे कमाएं, ताकि अपना और अपने बच्चों का पेट भर सकें, ठीक से अपना जीवन यापन कर सकें। माझं नाव गीता शांताराम तुळसकर आहे। मला काही रोजगार नव्हता, माझे पती ऑफ झालेले आहे, त्यामुळे मला काही रोजगार नव्हता। मग मी राम कदम साहेबांकडे गेली, त्यांना मी सांगितलं मला काही कामधंदा नाही, काय नाही, त्यामुळे त्याने मला रोजगारासाठी ही मशीन दिलेली आहे। लोकांचे कपडे शिवून मी माझा रोजगार चालू केलेला आहे, त्यामुळे मी राम कदम साहेबांचे आभार मानते की त्यांनी ही मला मशीन दिली, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते। मी सिद्धिक आणि सातरीकर म्हणजे या घाटकोपड भटवाडीमध्ये राहते, आनंदगुरु चार रूम नंबर 8। म्हणजे मिस्टर ऑफ झालेपासून आम्ही तिघं, मी आणि माझी दोन मुलं, तर दोन मुलांचं शिक्षण करण्यासाठी माझ्याकडे काहीच पर्याय नव्हतं। एक तर कामाला जायचं, नाही तर मग घरात बसून तर काहीच उद्योग नव्हतं, मशीन नव्हती, काहीच नव्हतं। राम कदम साहेबांनी मशीन दिली की घरात बसून पोरांचे फीचे वगैरे तरी खर्च भागून जातो। मी वैजंती विष्णुपुरव, माझे मिस्टर 2 वर्षापूर्वी ऑफ झाले, माझी परिस्थिती खूप खराब होती, म्हणून मी राम साहेबांकडे गेले, त्यांनी मला सिलाई मशीन दिली। ती सिलाई मशीन घेऊन मी आजूबाजूच्या लोकांचे कपडे शिवू शकते, कपडे शिवल्यानंतर मी माझं म्हणजे घर चालू शकते। मशीन दिल्यामुळे माझं म्हणजे असं रोजगार दिलेला आहे, त्यामुळे मी माझ्या मुलाबाळांचं पण पोट भरू शकते। मी राम कदम साहेबांचं खूप आभारी आहे। अगर किसी महिला को सिलाई का काम नहीं आता है तो ऐसी महिलाओं को माननीय आमदार राम कदम जी की तरफ से घर घंटी यानी आटा चक्की मुफ्त में उपलब्ध करवाई जाती है, ताकि ये महिलाएं लोगों के लिए आटा पीसकर पैसे कमा सकें और अपने पैरों पर खड़ी हो सकें। माझं नाव आशा मनोहर सावंत है, मी रामनगर ब मध्ये राहते, आणि आज माझे मिस्टर मरून ऑफ होऊन 10-12 वर्ष झाली। आज माझं रोजीरोटी हे म्हणजे सगळंच म्हणजे परिस्थितीमुळे मी एकदम होती, तर आज त्यांनी मला ही घरघंटी देऊन माझं रोजीरोटी रोज सगळी चालू केली, माझं घर चालतं। आज माझं माझी आई आहे, माझा मुलगा आहे। आज माझ्या म्हणजे सख्या भावानी पण एवढं नाही केलं तेवढं राम कदम साहेबांनी, भावासारखं खरं भाव बहिणीच्या पाठी आज खरं उभा आहे, पुष्कळ त्यांचे आभार आहे। ज्योती अशोक कांबळे माझं नाव आहे, आणि मी आपल्या साहेबांकडे गेले होते राम कदम साहेबांकडे, तर त्यांनी मला बोलले की तू घर कसं चालवणार, तुम्ही पायाने आदू आहे, मला पायाने जास्त टाईम उभा राहायला येत नाही। तर साहेब बोलले की मग तुला मी असं काहीतरी देतो की तू घरी बसून तुझे परिवार तू चालू शकतेस। माझे मिस्टर पुण्याला असतात, त्यांनी दुसरं लग्न केलं आहे, आणि मला 3 पोरं आहेत, आता 3 पोरं माझ्या शाळेत गेलेली, ह्याच्यावर मी माझं 3 मुलांना मी सांभाळते। आभारी आहे मी राम कदम साहेबांचे। ऐसी गरीब और लाचार महिलाओं की सहायता करने के पीछे माननीय आमदार राम कदम जी का ये लक्ष्य है कि महिलाएं सशक्त हों और किसी की मोहताज ना हों। जय हिंद।